नक्कीच उद्या दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक आहे। जे निकाल लागले आहेत 5 राज्यांचे, ते निकाल लागण्याआधीच खरं म्हणजे बैठक ठरली होती, निकाल नंतर लागले, पण बैठकीचा तारीख आधीच ठरली होती। निकाल काही लागले तरी आपण एकत्र येऊन चर्चा करूया असं श्री खरगे यांनी उद्धवजींशी चर्चा केली। आणि या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत येत आहेत, ते बैठकीत सहभागी होतील। आणि अनेक देशाचे विषय तर आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे, पण महाराष्ट्रातल्या संदर्भात सुद्धा प्रामुख्याने चर्चा होईल। अखिलेश नाराज आहेत अशी चर्चा आहे, ती येणार नाही आहेत। नितीश कुमार यांची तब्येत 27 तारखेपासून बिघडलेली असल्याचं सांगितलं जाते, त्यांचे दौरे सगळे रद्द आहेत। ममता बॅनर्जी नकार दिला येण्यासाठी उनको जानकारी दी नहीं गई हे खरं आहे की मी पाहिलं, हे वाचलं आहे की अखिलेश यादव थोडे नाराज आहेत, ममता बॅनर्जी यांनी येण्यास असमर्थता दर्शवलेली आहे, नितीश कुमार यांची प्रकृती खरोखरच बिघडलेली आहे, हे सुद्धा सत्य आहे। तरीही उद्धव ठाकरे हे आघाडीचा धर्म म्हणून आम्ही एकत्र आहोत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून इंडियामध्ये आम्ही होस्ट होतो मुंबईत, त्याच्या उद्धव ठाकरे उद्या येत आहेत। आणि इंडिया आघाडी मजबूत राहावी आणि लोकांचे काही समज गैरसमज असतील आमच्या मित्रपक्षांचे घटक पक्षाचे ते दूर व्हावेत, आणि काँग्रेसनं कोणती भूमिका या संदर्भात घेणं गरजेचं आहे ह्याच्यावर उद्या नक्कीच चर्चा होईल। आणि उद्या उद्धवजी इथे संध्याकाळी पोहोचतील आणि थेट बैठकीला रवाना होतील। उद्धवजी थांबणार आहेत दिल्लीत, काही त्याच्या वेगळ्या बैठकी आहेत? हो, उद्धवजी थांबणार आहेत दिल्लीत, तुम्हाला भेटतील सगळ्यांना, चिंता नसावी। बोलिये, महाराष्ट्रावरती काही परिणाम होणार नाही। 5 राज्यांचा जो निकाल लागलेला आहे तो त्या त्या राज्यांची राजकीय समीकरणं, गणित आणि प्रश्न हे वेगळे आहेत, आणि त्या सर्व राज्यांचा जर हिशोब केला आपण तर याही परिस्थितीत काँग्रेसला साधारण 40% मतदान झालेलं आहे, आणि 40% मतदान होणं लहान गोष्ट नाही। या 40% मतदानाचं रूपांतर जागांमध्ये झालं नाही इंग्ल्यामध्ये, हे खरं आहे, पण 40% मतदान त्यांना झालं आहे। जर सगळ्यांना एकत्र घेऊन निवडणूक लढली असते तर नक्कीच त्याचं रूपांतर हे विजयात झालं असतं। बोलिये, आम्ही सकाळी बाईट देत आहे त्यावर आशिष शेलार भाजपचे नेते आहेत, त्यांनी अतिशय खालच्या पातळीमध्ये एक शब्द वापरून तुमच्यावर टीका केली आहे। करू द्या ना, खालच्या पातळीवरचे लोक खालच्या पातळीवरच टीका करतात, ते सोडून द्या। अहंकार असतो, त्या अहंकाराला उत्तर नसतं। आम्ही बाईट देण्यासाठी कोणाला आमंत्रित करत नाही, शिवसेनेची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण सगळे माझ्याकडे येता। मी कधीही भारतीय जनता पक्षाप्रमाणे निमंत्रणं पाठवत नाही, इतर काही गोष्टी करत नाही। आमच्या पक्षाकडे सांगण्यासारखं आहे म्हणून मी सांगतो आणि तुम्ही ते दाखवता सगळे। मी कसं काय सांगू, एकनाथ शिंदेंनी सांगायला पाहिजे, अजित पवारांनी सांगायला पाहिजे, आणि विशेषतः भारतीय जनता पक्षानं सांगायला पाहिजे। या लग्न दोघांमध्ये होतं, हे लग्न तिघात झालेलं आहे, हे लग्न तिघात झालंय, संसार तिघांचा आहे सध्या। आम्ही सुद्धा आघाडीमध्ये होतो पण आमचं उत्तम चाललं होतं, आमच्या दशेवाद नव्हते। हा बोलिया सर, आनंद फानन इंडिया अलायन्स की बैठक बुलाई गई काँग्रेस की तरफ से, काँग्रेस ने कहा कि ये अनौपचारिक बैठक है, लेकिन दूसरी तरफ जो महत्वपूर्ण सहयोगी दल है जैसे ममता बनर्जी नहीं आ रही है, उन्होंने कहा उन्हें जानकारी नहीं दी गई, खुद अखिलेश यादव भी प्री ऑक्यूपाइड है, इस्टालिन अभी वहां के माहौल की वजह से सड़ना है,
तो ऐसे में आपको लगता है कि आनन फानन में ये बैठक बुलाई गई और दबाव है कांग्रेस पे कहीं ना कहीं देखिए, नतीजे आनन के बाद? फानन में यह बैठक नहीं बुलाई गई है, इंडिया गठबंधन की आनन फानन की बात नहीं है। चुनाव नतीजे आने से पहले ही इस बैठक का आयोजन किया था और उससे पहले ही सभी को सूचित किया गया था। मुझे मालूम है कि चुनाव नतीजे आने से पहले ही 2 दिन पहले खड़गे साहब ने उद्धव जी से बातचीत की थी और खड़गे जी का ये कहना था कि चुनाव नतीजे आएंगे, वो नतीजे क्या है हम अभी बोल नहीं सकते लेकिन हमको मिलना है सबको, तो आनंद फानंद की बात मैं मानने को तैयार नहीं हूँ। और खड़गे जी से पहले पार्टी के और बड़े नेताओं ने भी हमसे संपर्क किया था कि हम इस प्रकार की बैठक करने जा रहे हैं 6 तारीख को, और उद्धव जी ने कहा कि ठीक है अगर सब लोग दिल्ली में मिलते हैं तो मैं ज़रूर आ जाऊंगा, और उद्धव जी कल यहाँ दिल्ली पहुँचेंगे और बैठक में शामिल होंगे। हाँ और क्या है, और क्या है, नहीं ठीक है, ओके। सर एक क्वेश्चन, मुंबई मध्ये शिवसेना जी आहे ती भाजपमुळे वाढली असं भाजप नेते सातत्याने वारंवार सांगतायत, 25 वर्ष आमच्या हाताला धरून शिवसेना मुंबईमध्ये वाढली। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात पोस्टर चिटकवायला माणसं नव्हती 30 वर्षापूर्वी। भारतीय जनता पक्षाच्या जय म्हणाला 2 टाळकी नव्हती गावात, अशा वेळेला भारतीय जनता पक्षाला खांद्यावर घेऊन गावागावात शिवसैनिक फिरले। भारतीय जनता पक्षाला शिवसेनेनं वाढवलं हे सांगायला कोणा पंडितांची गरज नाही, अख्ख्या देशात तुम्ही कोणाला विचारा, महाराष्ट्रात जो भारतीय जनता पक्ष हा कोणामुळे आणि कसा वाढला आणि फोफावला तरारला सुजला आणि फुगला हे अख्खा महाराष्ट्र आणि देश जाणतो। आता त्यांना वाटत असेल की आमच्यामुळे आम्ही वाढलो, तर आमच्या त्याने कायम आव्हान आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा। मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून आपण का पळ काढताय याचं उत्तर द्या। तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही आत्ता निवडणुका जाहीर करा, बाकी विधानसभा लोकसभा आम्ही नंतर पाहू, मग कोण कोणामुळे वाढलं कसं वाढलं याचा हिशोब जनता करेल। आपण कोण होतात काय झालात आणि कोणामुळे झालात याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे। आणि हिंदू संस्कृतीमध्ये हिंदुत्ववादी आहेत ना, कृतज्ञता या शब्दाला फार महत्त्व आहे। हिंदुत्व जर ते मानत असतील खरोखर ढोंगी हिंदुत्व नाही, तर उपकाराची जाण आणि कृतज्ञता या 2 शब्दांचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आणि बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षासाठी मनाचा मोठेपणा दिलदारपणा दाखवून जो त्याग केलेला आहे त्याचं स्मरण या नव्या पिढीने करावं, माहीत नसेल तर आम्ही त्यांना सांगू। आज गोपीनाथराव मुंडे नाही आहेत, आडवाणी जे एका बाजूला आहेत, या सगळ्यांशी जरी चर्चा केली जाहयात आहेत जुने तरीसुद्धा कोण कोणामुळे वाढलं याचं पुरावे तुम्हाला तुमचेच लोक देतील। इतकंच नव्हे, नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या हटवण्यासाठी तो निर्णय अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री यांनी राजधर्माचं पालन करण्यासाठी घेतला होता, तेव्हाही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अटलजींना आणि आडवाणींना सांगितलं की गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून मोदींना आता हटवलं तर गुजराती हद्द जाईल आणि हिंदुत्वाचं नुकसान होईल, आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला तो निर्णय मागे घ्यावा लागला। आणि आज तेच मोदी दिल्लीमध्ये आहेत आणि त्याच मोदींच्या जोरावर हे महाराष्ट्रातले ओंडके सोंडके जे आहेत ते शिवसेनेला डोळे वटारून दाखवत आहेत। 2024ला हे नसेल। हे
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.